नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लाखो रुपयांचा लॉस लोक कसे करत आहेत, त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत, आणि हा लॉस होत असताना नेमकी त्यांची काय सायकोलॉजी असते, आणि आपण नेमकं एक्झॅक्ट या ठिकाणी काय करायला पाहिजे याची चर्चा जी आहे ती मी या सविस्तरपणे ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. मित्रांनो, ज्येष्ठ मला प्रत्येक आठवड्यामध्ये किमान 2 ते 3 असे कॉल येतात की सर मी शिक्षक आहे, सर मी डॉक्टर आहे, सर मी अनएम्प्लॉइड आहे, मी दुसऱ्याचे पैसे घेतले आहेत आणि ते स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी लावलेले आहेत आणि आत्तापर्यंत माझा 2 ते 3 लाख रुपये, 4 लाख रुपये, 8 लाख रुपये, 9 लाख रुपये, 12 लाख रुपये लॉस झाला आहे. मी काय करू, मला हा लॉस सगळा रिकवर करायचा आहे, माझा लॉस रिकवर होईल का, असे केविलवाणी प्रश्न जे आहेत ही लोक विचारत असतात. आणि मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं मित्रांनो सर्वांना सांगायला, की बाबा ही सगळी लोक जी आहेत ही कोण आहेत, तर सरासरी लॉस करणारी लोक ही नोकरदार आहेत ज्यांनी आपल्या आयुष्याची पूंजी शिल्लक ठेवली होती, जो भविष्यातील स्वप्न साकार करण्यासाठी पैसा शिल्लक ठेवला होता, तो पैसा ही लोक काय करायला लागलेत, काढा लागलेत आणि मार्केटमध्ये टाकायला लागलेत. फक्त तो मार्केटमध्येच टाकतात असं नाही, तर हा पैसा डायरेक्ट ते डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये टाकायला लागलेत, बँक निफ्टी, निफ्टीमध्ये, ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायला लागलेत. जे ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं असेल आणि तिथं जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल आणि लाखो रुपयाचा महिन्याला जर पैसा कमवायचा असेल, तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कठोर अशा परिश्रमाची, कठोर अशा ज्ञानाची परीक्षा जी आहे ती त्या ठिकाणी काय करावी लागते, द्यावी लागते. कारण तुमच्या सायकॉलॉजीची तिथं कडक अशी परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेमध्ये जोपर्यंत तुम्ही उत्तीर्ण होत नाही, ते सायकॉलॉजीमध्ये तुम्ही जोपर्यंत मास्टर होत नाही तोपर्यंत तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा कमवू शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का लॉकडाऊन पडल्यापासून पाठीमागचं 1 वर्ष होते आता लॉकडाऊनला, अक्षरशः गेल्या वर्षी मार्चपासून आत्तापर्यंतच्या मार्चपर्यंत या पिरियडचा जर तुम्ही स्टडी केला तर लाखो लोक स्टॉक मार्केटमध्ये आले, त्याच्यामध्ये नोकरदार लोकांचा समावेश जास्त आहे. ज्यांना वाटलं की आपल्या नोकरीला सध्या प्रॉब्लेम आहे, अडचण आहे, आपण काय करू, एक सेकंड इन्कम सोर्स म्हणून स्टॉक मार्केटकडे बघूया, त्यामध्ये ट्रेडिंग करूया आणि त्यातून लाखो रुपये कमवूया, अशी स्वप्न सुद्धा तुम्हाला काही युट्यूबर असतील, काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म असतील, ह्यांनी काय केले, दाखवले, लाखो रुपयांचे स्क्रीनशॉट काय केले जातात, तुम्हाला दाखवले जातात, हो का आम्ही लाखो रुपये कमवायला लागलोय, आम्ही 1000 रुपये कमवायला लागलोय स्टॉक मार्केटच्या माध्यमातून, इक्विटी मार्केटच्या माध्यमातून किंवा ऑप्शन मार्केटच्या. आणि आपल्याला देखील असं कुठंतरी वाटतं की चला आपल्याकडे पण पैसे आहेत, चला आपण काय करूया मार्केटमध्ये पैसा लावूया आणि लाखो रुपये, 1000 रुपये काय करूया दिवसाला कमवूया, असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण मित्रांनो, स्टॉक मार्केट हे काय इतकं सोपं नाही आहे की बाबा तुम्ही मार्केटमध्ये आला, डिमॅट अकाउंट ओपन केलं, लाखो रुपये अकाउंटला टाकले आणि लगेच डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं, पैसा असा बनत नसतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एक साधं सिंपल उदाहरण घ्या, तुम्हाला साधं इंजिनिअरिंग केल्यानंतर, MBA सारखी डिग्री घेतल्यानंतर, 3-3, 4-4, 5-5 वर्षाच्या डिग्र्या घेतल्यानंतर जर आज बाजारामध्ये गेल्यानंतर एक प्रॉपर आपल्याला नोकरी मिळत नसेल, एक सन्मानजनक उत्पन्नाचं साधन जर आपल्याला मार्केटमध्ये मिळत नसेल, तर ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये येऊन कुठंतर महिन्याचा, 1.5 महिन्याचा कोर्स करून, कुणाचं तर गायडन्स घेऊन, कुणाचे तर कॉल घेऊन तुम्ही जर पैसा लावत असाल, तर तुम्ही मार्केटमध्ये कधीही पैसा कमवू शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का स्टॉक मार्केट हा हायली स्किल्ड हायली प्रोफेशनल बिझनेस आहे आणि ह्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या डिसिप्लिनची कठोर इथं परीक्षा घेतली जाईल, तुमच्या ज्ञानाची इथं परीक्षा घेतली जाईल, तुम्ही किती पैसा लावताय त्या पैशाची इथं परीक्षा घेतली जाईल मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्यामुळं कुठलेही ट्रेनिंग न घेता, कुठलंही नॉलेज न घेता जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येणार असाल आणि पैसा लावणार असाल तर तुम्हाला कधीही मार्केटमधून पैसा मिळणार नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. मग हा जे लोक लाखो रुपयांचा लॉस करायला लागले स्टॉक मार्केटमध्ये, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, हे कसं लॉस करायला लागले, का लॉस होतोय, खरंच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा मिळतो का, हे मी काय करणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, सुरुवात करण्या अगोदर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की अजूनपर्यंत जर आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का बँक निफ्टी, निफ्टी असेल, डेरिव्हेटिव्ह मार्केट असेल, याच्यावरती येणाऱ्या कालखंडात मी अजून खूप दर्जेदार आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला गायडन्स होईल अशा व्हिडिओ जे आहेत ते ऑलरेडी मी करून टाकलेले आहेत. अजून ह्याहीपेक्षा दर्जेदार व्हिडिओ जे आहेत टाकण्याचा माझा मानस आहे, हे मित्रांनो लक्षात घ्या. आत्तापर्यंत जी कुणीही मराठीमध्ये यूट्यूबरनं माहिती सांगितलेली नाही अशी माहिती जी मी आत्तापर्यंत काय केलं यूट्यूबला टाकलेली आहे आणि आजचाही व्हिडिओ जो आहे त्याचाच एक पार्ट आहे, त्याचाच एक प्रयत्न आहे की आपला मराठी गुंतवणूकदार जो आहे तो साक्षर झाला पाहिजे, अर्थसक्षम झाला पाहिजे, त्याला बाजारात गुंतवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला पाहिजे का नको, करायचं असेल तर कधी करायला पाहिजे, कुणी करायला पाहिजे, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती मी काय करणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर मित्रांनो लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, तुमचे जे मित्र असतील, जे नातेवाईक असतील, जे तुमचं फ्रेंड सर्कल असेल हे डेरिव्हेटिव्ह ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असेल आणि ती जर लाखो रुपयांचा लॉस केला असेल तर जरूर एकदा त्यांना हा व्हिडिओ दाखवा, त्यांचं डोळे उघडले तर बघा
जर मी बऱ्याच लोकांना सांगतो, जसं की आज मला एक जणाचा कॉल आला होता, सर माझा 4 लाख रुपये आतापर्यंत ऑलमोस्ट लॉस झालेला आहे, तर मी काय करू, माझ्या मित्रांचा 5-5, 6-6 लाख रुपये लॉस झालेला आहे, काय करू द्या, आमचा हा लॉस रिकव्हर होईल का, हा लोकांचा प्रश्न असतो. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये जर एकदा तुम्ही 3-4 लाख गमावले असतील 6 महिन्यात 4 महिन्यामध्ये, तर तुम्ही ते पैसे रिकव्हर करायचं स्वप्न विसरून जावा. तुम्ही जर म्हणत असाल मी स्टॉक मार्केटमधले हे माझे गेलेले पैसे मी परत रिकव्हर करेल आणि स्टॉक मार्केट मग सोडून देईल, हे इम्पॉसिबल आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का, स्टॉक मार्केट तुम्हाला जितकं पैसे देतं तितकं पैसे तुमच्याकडे काढून सुद्धा घेऊ शकतं, हे पहिल्यांदा विसरू नका. आणि तुम्ही जर प्रयत्न करणार असाल की आपण झालेला लॉस रिकव्हर करूया, तर हा लॉस रिकव्हर सहजासहजी होत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का, ऑप्शनमध्ये ज्या वेळेला तुम्ही काम करता, ऑप्शनचं बिहेवियर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ऑप्शनमध्ये कोण काम करतात, कशा पद्धतीनं काम करतात, मित्रांनो मी तुम्हाला उदाहरण सांगतो. जे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर असतील, डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर असतील, हे मार्केटमध्ये दिवसाला 4-4, 5-5 हजार कोटी रुपये जे आहेत ते काय करतात, या ठिकाणी मार्केटमध्ये दररोज घेऊन येतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किती 4-4, 5-5 हजार कोटी रुपये मार्केटमध्ये ही लोक दररोज घेऊन येतात, आणि ही लोक किती टक्के रिटर्न काढतात, फक्त 2-3% रिटर्न जे आहे ते त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवरती काढतात, ते पहिल्यांदा लक्षात घ्या. पण आपल्या तुमच्या आणि माझ्यासारखा एक रिटेल ट्रेडर जो आहे, हा काय करतो, त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतो आणि मार्केटमध्ये आल्यानंतर त्याची अपेक्षा अशी असते की बाबा मला रोज 4,000, 5,000, 10,000, 15,000 रुपये काय व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी प्रॉफिट व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा किंवा अशी स्वप्न जी आहेत ते आपण मार्केटमध्ये बघतो. पण ऍक्च्युअली अशी स्वप्न साकार होत नसतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का, तुम्ही किती कॅपिटल डिप्लॉय करायला लागला हे पहिल्यांदा कन्सिडर करा. समजा कुठं 40,000, 50,000, 1 लाख रुपये तुम्ही कॅपिटल डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये, बँक निफ्टीमध्ये, ऑप्शनमध्ये घेऊन येत असाल आणि तिचं जर स्वप्न बघत असाल मी रोज 20,000, 30,000, 40,000 काढेल, आणि तुम्ही तसे स्क्रीनशॉट पण बघता 25,000, 30,000, 40,000, मित्रांनो हे 30,000, 40,000 प्रॉफिट बँक निफ्टीमध्ये रोज होत नसतं, ते होतं नाही असं नाही, पण 8 दिवसातनं एकदा होणार आहे. 10-15 ट्रेडपैकी एका ट्रेडमध्ये तुम्हाला 30-40 हजार प्रॉफिट होणार आहे, बाकीच्या सगळ्या ट्रेडमध्ये होणार नाही. तुम्ही जर एका ट्रेडमध्ये 30-40 हजार प्रॉफिट झालं म्हणून प्रत्येक ट्रेडमध्ये जर 30-40 हजार, 20 हजार प्रॉफिट काढायचा प्रयत्न करणार असाल, तर तुमचं खूप लवकर कॅपिटल जे आहे ते संपण्याची शक्यता आहे. जसं की बघा, तुम्हाला जर मार्केटमधला लॉस रिकव्हर करायचा असेल, पैसा जर कन्सिस्टन्सी स्टॉक मार्केटमधून कमवायचा असेल, तर काही बाबी ज्या आहेत ते बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करताना तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल, तर तुमचं एक स्वतःचं सिस्टम असलं पाहिजे, त्या सिस्टमवरतीच तुम्ही काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी पहिल्यांदा काम केलं पाहिजे. दुसरं सर्वात महत्त्वाचं आहे तुमचा लॉस, तुम्ही लॉस किती करता हे खूप महत्त्वाचं आहे. कारण स्टॉक मार्केट तुम्हाला सांगतं, बाबा रे तू फक्त लॉस रिकव्हर कर, लॉस कंट्रोलमध्ये ठेव, मी तुला अनलिमिटेड काय करतो त्या ठिकाणी प्रॉफिट देतो. पण आपण दुर्दैवाची गोष्ट काय करतो, लॉसवर कुठलंही कंट्रोल ठेवत नाही, मात्र प्रॉफिटवर लगेच कंट्रोल ठेवतो. प्रॉफिट व्हायला आलं का एक्झिट करतो, बाहेर पडतो. पण ऍक्च्युअली तसं करून चालणार नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. जसं की तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये 10,000 असतील, 20,000 असतील, 40,000 असतील, 50,000 कितीही फंड असू द्या, ह्या फंडवरती तुम्हाला किती रुपये मिळतात हे कधीही कॅल्क्युलेशन करून बघू नका. तुमच्या मित्रानं, नातेवाईकानं किंवा कुठल्या तर सोशल मीडियावरती तुम्हाला जर स्क्रीनशॉट दिसला 40,000, 50,000, 1 लाख, 2 लाख, 3 लाख रुपये प्रॉफिटचा, तर तुम्ही लगेच हुरळून जाऊ नका. तुम्हाला वाटू नये असं की बाबा आपण पण असं पैसे कमवायला पाहिजे ते. मित्रांनो, त्या व्यक्तीचं ज्ञान वेगळं आहे, त्या व्यक्तीचा अनुभव वेगळा आहे, त्या व्यक्तीचं पेशन्स वेगळं आहे, त्या व्यक्तीकडे असणारे डिसिप्लिन, त्या व्यक्तीची सायकॉलॉजी जी आहे ती मार्केटमधली कशी आहे वेगळी आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण तुमची त्या पद्धतीची सायकॉलॉजी नाही, तुमची त्या पद्धतीचं रिस्क मॅनेजमेंट नाही, त्या पद्धतीचं तुमचं मनी मॅनेजमेंट नाही. कारण का, प्रत्येक व्यक्ती जी आहे ते डिफरंट आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, प्रत्येक व्यक्ती मार्केटमध्ये डिफरंट आहे, प्रत्येक व्यक्तीची रिस्क घेण्याची कपॅसिटी वेगळी आहे. मग तुम्ही जर तुमची कपॅसिटी नसताना जर रिस्क घेत असाल मार्केटमध्ये, तर डेफिनेटली तुम्हाला फायनली जे हाताला लागतं तो लॉस लागतो, हे पहिल्या लक्षात घ्या. अशा मी कितीतरी लोकांना बघतो मार्केटमध्ये, असे कितीतरी लोक आहेत जे दिवसाला 2-3 कोटी रुपयाचं प्रॉफिट करतात मित्रांनो. आणि जी लोक 2-3 कोटीचं प्रॉफिट करतात, ती लोक देखील एक एक दिवशी 30-40 लाख रुपयाचा लॉस करतात. म्हणजे स्टॉक मार्केट म्हणलं का, तिथं प्रॉफिट आणि लॉस ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. फक्त तुम्हाला मार्केटमध्ये काम करताना काय करायचं आहे, प्रॉफिट जो आहे तो जास्तीत जास्त कशा पद्धतीनं वाढवता येईल यासाठी काम करायचं, आणि लॉसेस जे आहेत ते कशा पद्धतीनं कंट्रोलमध्ये करता येतील हे ज्यावरती काम करायचं आहे. जसं की तुम्हाला जर मार्केटमधला लॉस कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल, तर त्यासाठी एक बेस्ट वे म्हणून काय म्हटलं जातं, हेजिंगकडे बघितलं जातं. तुम्ही तुमची पोझिशन जी आहे ती नेहमी हेज्ड ठेवली पाहिजे. म्हणजे काही ऑप्शन जर तुम्ही बाय करत असाल, तर त्याच्या अगेन्स्ट त्याला प्रोटेक्शन साठी तुम्ही काही ऑप्शन सेल देखील करून ठेवले पाहिजे. कारण तुम्ही जर मार्केटमध्ये आला असाल आणि तुम्ही जर स्वप्न बघत असाल मी नेकेड ऑप्शन बाईंग करेल आणि नेकेड ऑप्शन बाईंग करून पैसा कमवेल, तर हे इम्पॉसिबल आहे एक रिटेल ट्रेडरला, लक्षात घ्या. कारण का, भारतामध्ये किंवा जगातल्या कुठल्याही रिटेल ट्रेडरचा जर तुम्ही स्टडी केला,
95% रिटेल ट्रेडर जे आहेत हे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये पैसा गमावतात, पैसा कमवत नाहीत. 100 ट्रेडर पैसा घालवतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. का? कारण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये एकही रुपया नवीन तयार होत नाही. समजा आज जर आजच्या दिवसाला समजा मार्केटमध्ये 100 crore रुपये आले असतील तर 50 crore कुणाचा तर फायदा आहे, 50 crore कुणाचा तर तोटा आहे. समजा तुम्ही जर 10,000 आज प्रॉफिट कमवला असेल तर 10,000 कुठल्या ना कुठल्या पार्टीचा कुणाचा ना कुणाचा लॉस आहे, म्हणून तुम्हाला 10,000 प्रॉफिट झाले. कारण का डेरिव्हेटिव्ह मध्ये सगळे ऑप्शन जे आहेत ते गुरुवारी एक्सपायरीच्या दिवशी 0 होत असतात आणि प्रत्येक क्षणाला प्रत्येक टाइमाला त्याचे प्रीमियम जे आहेत ते डाऊन होत असतात त्याच्या टाइम डिकेनुसार. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण आपल्याला बऱ्याच वेळेला माहित नसतं हा टाइम डिके काय आहे, किती आहे टाइम डिके, कुठल्या स्ट्राईक प्राइसला हा टाइम डिके जास्त असतो, कुठल्या टायमिंगला हा टाइम डिके जास्त असतो, तो किती फॅक्टर करतो हे आपल्याला काही माहित नसतं आणि आपण काय करतो ऑप्शन बाय करतो. मित्रांनो, तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना, बँक निफ्टीचा जो गेम आहे तो 3 to 4 minutes गेम आहे किंवा जास्तीत जास्त 7 to 8 minutes गेम आहे. लक्षात घ्या, तुम्ही त्या 7 to 8 minutes जर प्रॉफिट करणार असाल तरच तुम्हाला प्रॉफिट होईल. अदरवाईज पूर्ण दिवसभर मध्ये एकतर मार्केट साईडवेज असेल तिथं तुमचा प्रीमियम खाण्याचं काम सुरू होईल. म्हणजे जोपर्यंत मार्केटमध्ये ऑप्शन सेलर लॉस मध्ये जात नाही त्याला जोपर्यंत त्याच्या कॅपिटलला धक्का लागत नाही तोपर्यंत ऑप्शन बायर पैसा कमवू शकत नाही. मग तुम्हाला पहिल्यांदा जर ऑप्शन मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर बँक निफ्टीच्या त्या डेरिव्हेटिव्हच्या लेवल्स काय आहेत, कुठल्या लेवलला ऑप्शन रायटर उभे आहेत, कुठल्या लेवलला कॉल रायटर आहेत, पुट रायटर आहेत, त्यांचं प्रमाण कसं आहे, त्यांचा ओपन इंटरेस्ट कसा चेंज व्हायला आहे, त्याच्यावरती प्रत्येक वेळेला तुम्हाला लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही पोझिशन घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेला लोक काय करतात माहिती का, 100, 200, 300 लॉट बँक निफ्टीचे बाय करतात आणि म्हणतात की सर मला वाटलं मार्केट वाढेल म्हणून मी खरेदी केलं, सर मला वाटलं मार्केट पडेल मी खरेदी करून. तुमच्या वाटण्याला मार्केटमध्ये 0 किंमत आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. तुम्हाला मार्केटमध्ये काय वाटतंय ह्याच्यावरती काहीही उपयोग नाही. तुम्हाला उद्या काहीही वाटेल पण मार्केट तुमच्या वाटण्यानुसार कधीही चालणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे एनी हॅव तुम्हाला काय वाटतंय ह्याला मार्केटमध्ये 0 किंमत आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा तुमची पोझिशन साईज चेंज करता आली पाहिजे आणि पोझिशन साईजनुसार तुम्हाला पैसा कमवता आला पाहिजे. तुम्ही किती पैसा लावला हे महत्वाचं नाही, तुम्हाला किती पर्सेंटेज रिटर्न हवेत हे खूप महत्वाचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जसं की बघायचं झालं तर तुम्ही पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जे आहे ह्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर हे मी 2 सिक्रेट टूल तुम्हाला सांगायला आलोय बँक निफ्टीचे. तुम्ही जर ह्या बँक निफ्टीच्या 2 टूल्सवरती जर काम केलं, ह्या 2 सायकोलॉजीवरती जर काम केलं तर तुम्हाला मार्केटमध्ये पैसा कुठं ठेवायचा हे लक्षात येणार नाही. इतका पैसा जो आहे तो तुम्हाला बँक निफ्टी किंवा हे डेरिव्हेटिव्ह मार्केट देऊ शकतं आणि जगातलं एकमेव हे असं इन्स्ट्रुमेंट आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट जे तुम्हाला अनलिमिटेड पैसा देऊ शकतं, टनानं पैसा देऊ शकतं. फक्त तुमची घेण्याची तेवढी कपॅसिटी पाहिजे आणि टनानं पैसा जर घ्यायचा असेल तर तो पैसा उचलण्यासाठी तेवढ्या ताकदीचं क्रेन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे तेवढ्या ताकदीचं तुमच्याकडे कॅपिटल देखील असणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जसं की बऱ्याच लोकांना मी ज्या वेळेला विचारतो की जी लोक लॉस करतात, कॉल करतात, सर माझा 4 lakh, 8 lakh, 10 lakh, 12 lakh रुपये लॉस झाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करून, मला ते XYZ व्यक्ती कॉल देते, मी त्यांच्या कॉलवर काम करतोय पण त्यांच्या कॉलवर रोज लॉस होतोय. 6-7, 4-4 months जर तुम्ही एका व्यक्तीच्या कॉलवर काम करत असाल आणि 6-7 months जर लॉस होत असाल तर तुम्हाला खरंच मानायला पाहिजे तुमच्यासारखं भाग्यवान आणि हुशार माणूस या जगामध्ये कोण नाही. दररोज तुमचा लॉस एका व्यक्तीच्या कॉलमुळे जर होत असेल आणि तुम्ही त्यालाच जर फॉलो करत असाल तर तुम्ही कधी पैसा बनवणार. आणि मित्रांनो, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कधीही मार्केटमध्ये पैसा बनवला जाऊ शकत नाही. तुम्ही किती दिवस इंडिपेंडेंट काम करणार आहे, म्हणजे सॉरी दुसऱ्यावर अवलंबून राहून किती दिवस काम करणार आहात, इंडिपेंडेंटली कामाला कधी सुरुवात करणार आहात. तुम्ही जितकं दिवस दुसऱ्यावर अवलंबून राहाल पैसा कमवण्यासाठी तेवढं दिवस तुम्ही फक्त पैसा गमवणार आहे, पैसा घालवणार आहे, लाखो करोडो रुपये घालवणार आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मित्रांनो, तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये 1 lakh rupees असतील, काय म्हणतोय मी इथे एक मी एक्झाम्पल दिले डॉलरमध्ये, तुमच्याकडे $10,000 असतील आणि तुम्ही आठवड्याला फक्त 1% रिटर्न काढले बँक निफ्टीमधून, काय म्हणतोय मी, हे विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे एक रिटेल ट्रेडरनं. जे टॉपचे ट्रेडर आहेत, जे प्रोफेशनल ट्रेडर आहेत, ज्यांच्याकडे मित्रांनो 4-5 lakh crore फंड आहे, ती लोक सुद्धा 1% रिटर्नवर हॅपी असतात. किती टक्के रिटर्न काढतात डेली? 1% रिटर्न देखील काढत नाही ती लोक. लक्षात असल्या, ही लोक जर करोडस ऑफ रुपये ज्यांच्याकडे फंड असून ही जर लोक 1% हॅपी राहत असतील तर तुम्हीच असा कोण जागीरदार आलात, कोण असे एक्सपर्ट आला आहात जी रोज दिवसाला मी 8,000, 10,000, 20,000 प्रॉफिट काढेल. म्हणजे तुमच्या कॅपिटलवर तुम्ही रोज जर 20-25-30% रिटर्नची अपेक्षा ठेवत असाल तर तुम्हाला आयुष्यात कधीही इतका पैसा मिळणार नाही, हे रिटर्न मिळणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्हाला किती पर्सेंटेज रिटर्न काढायचे हे ठरवा. जसं की तुम्ही स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला, तुम्ही जर वीकली 1% रिटर्न काढले तर तुमचे महिन्याला 4% रिटर्न होतात मित्रांनो.
आणि हेच जर तुम्ही कंपाऊंडिंग एक इयर मध्ये जर काम केलं महिन्याला 4% आणि ते कंपाऊंडिंग मध्ये जर कन्वर्ट केलं तर 3 वर्षानंतर तुमची जी ग्रोथ होते कॅपिटलची ती 472% ग्रोथ होते. 3 वर्षामध्ये 472% रिटर्न हे अनबिलिव्हेबल आहे. 1% न फक्त किती आठवड्याला 1% जर रिटर्न काढले तुम्ही, काय म्हणतोय मी हे ऐकून घ्या, प्रॉपर लक्ष द्या. आपला प्रॉब्लेम काय होतं माहितीये का, आपल्याला ऐकायचं माहित नाही, लक्ष द्यायचं माहित नाही, विचार करायचं माहित नाही आणि मार्केटला दोष द्यायचं, मार्केटमध्ये असं झालं, मार्केटमध्ये तसं झालं, मार्केट पडलं म्हणून माझा लॉस झाला, एकदम फॉल आला म्हणून माझा लॉस झाला, त्यानं कॉल दिला होता म्हणून माझा लॉस झाला, त्यानं मला सांगितलं होतं थांबायला म्हणून लॉस झाला, असं दुसऱ्याला दोष देण्यामध्ये काहीही अर्थ नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी, तुम्ही 1% जरी रिटर्न काढले एका आठवड्यामध्ये तरी महिन्याला तुमचे 4% रिटर्न होतात आणि हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मध्ये ज्यावेळेला कन्वर्ट करतात 3 इयरसाठी त्यावेळेला तुमचे 3 वर्षानंतर जे रिटर्न तयार होतात ते 472% मित्रांनो रिटर्न तयार होतात. मग आता तुम्हीच कल्पना करून बघा, कॅल्क्युलेशन करून बघा, तुम्ही जे सध्या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल, बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असाल, अजून कुठल्या ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असाल, तर तिथं किती पैसा कमवत आहे हे पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करून बघा. तुम्ही किती कॅपिटल डिप्लॉय केलंय आणि त्या कॅपिटलवरती किती रिटर्न काढलेत हे बघा. हे जोपर्यंत तुम्ही ह्याचं कॅल्क्युलेशन करून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये पैसा मिळणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. समजा तुम्हाला वाटत असेल माझी अॅक्युरेसी जास्त आहे, मी लयच हुशार आहे, मला मार्केटचं लयच कळतंय, मला रिस्क घ्यायची तयारी आहे माझी, असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही जर वीकली बेसिसवर 2% जर रिटर्न काढले मित्रांनो, किती वीकली बेसिसला फक्त 2% रिटर्न काढा, तुमच्या एका महिन्यामध्ये ऑलमोस्ट 8.24% रिटर्न होतील. आणि हेच जर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मध्ये 3 वर्षाला जर वेट केलं तुम्ही तर 3 वर्षानंतर तुमचा जो फंड तयार होतोय हा फंड किती होतोय, 2196% तुमचे रिटर्न बनतात. किती 2196% असे मी किती तर लोक बघितलेत मित्रांनो, जे दिवसाला 1%, 2%, 3%, 4%, 5% रिटर्न काढतात त्यांच्या कॅपिटलवरती डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ऑप्शनमध्ये. पण ती लोक देखील एंड ऑफ द डे, एंड ऑफ द मंथ, एंड ऑफ द इयर, एंड ऑफ द क्वार्टर नेट प्रॉफिटमध्ये नाहीत, लॉसमध्ये. का? कारण का आपल्याला रिटेल ट्रेडरला माहितच नसतं हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय आहे. इतक्या हव्यास असतो, इतक्या प्रचंड अपेक्षा असतात आपल्या पैशाच्या की आम्हाला वाटतं की एका रात्रीत मी करोडपती झालो पाहिजे, एका रात्रीत मी 1,00,000 रुपये कमवले पाहिजे. मित्रांनो, एका रात्रीमध्ये स्टॉक मार्केटमध्ये येऊन कुणीही श्रीमंत झालेलं नाही आणि कुणी होऊ शकेल देखील शकत नाही, सांगू लक्षात घ्या, एका रात्रीत श्रीमंत. काय म्हणतोय मी, स्टॉक मार्केटमध्ये एका रात्रीत कुणीही आजपर्यंत श्रीमंत झालेलं नाही आणि कुणी बनू देखील शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही जर स्वप्न बघत असाल मी एका रात्रीत करोडपती बनेल, मी 1,00,000 रुपये कमवेल, माझी अशी स्वप्न साकार करेल, तर हे इम्पॉसिबल आहे. तुम्हाला जर मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर थेंबा थेंबा तळे साचे हे तत्व पाळावं लागेल. 1%, 0.5%, 0.25% काम करा मार्केटमध्ये, तुम्हाला अनलिमिटेड मार्केट पैसा देईल. तुम्ही जर आठवड्याला मित्रांनो 4-5% जर रिटर्न काढलं तर काय होऊ शकतं याचं एक मी उदाहरण दाखवतो तुम्हाला. काय म्हणतोय मी, तुम्ही आठवड्याला समजा 5% रिटर्न काढले, काही लोक सहज काढू शकतात आठवड्याला 5% रिटर्न, तुम्ही आठवड्याला 5% रिटर्न काढले आणि हे मंथली बेसिसवर 21% रिटर्न बनतात मित्रांनो तुमचे. आणि तुम्ही जर महिन्याला 21% रिटर्न काढले आणि ते पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मध्ये जर 3 इयरला जर वेट केलं तर 3 इयर नंतर तुमचं ऑलमोस्ट 200,000% रिटर्न होतात हे मित्रांनो लक्षात. किती 200,000% रिटर्न होतात, हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे, जगातलं 8वं आश्चर्य मानलं जातं मार्केटमधलं. आणि ह्याच्यावरती तुम्हाला काय करावं लागेल, काम करावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात. आणि तुम्ही जोपर्यंत अशा गोष्टींवरती काम करणार नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये पैसा बनवू शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरं, हे एक अनबिलिव्हेबल टेक्निक आहे. तुम्हाला जर मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट कळलं पाहिजे, मनी मॅनेजमेंट कळलं पाहिजे, त्याला ड्रॉडाऊन असं म्हणतात मित्रांनो. समजा तुम्ही मार्केटमध्ये 1,00,000 रुपये कॅपिटल घेऊन आलात, किती तुमचं मार्केटमध्ये आलात आणि तुम्ही 1,00,000 रुपये कॅपिटल घेऊन आलात, तुमचा जर लॉस झाला तर तो लॉस रिकवर करण्यासाठी तुम्हाला किती टक्के प्रयत्न करावे लागतात हे पहिल्यांदा समजून घ्या. समजा तुमच्याकडे 1,00,000 रुपये कॅपिटल आहे आणि तुम्ही ट्रेड टाकला आणि तुमचं 5% कॅपिटल एका ट्रेड मध्ये गेले असं समजा, म्हणजे तुमचा 5,000 रुपयाचा लॉस झाला, 5,000 जर लॉस झाला असेल तर तुमच्याकडे जे शिल्लक कॅपिटल राहिलं हे किती आहे, तर 95,000 कॅपिटल राहिले. मग ह्या 95,000 जर तुम्ही स्वप्न बघत असाल माझं 1,00,000 रुपयाचं कॅपिटल मला परत घ्यायचंय, म्हणजे 5,000 रुपये प्रॉफिट काढायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला 5% रिटर्न काढून चालत नाही, तिथं 5.3% एफर्ट्स घ्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, त्यावेळेला तुमचं इनिशियल कॅपिटल अचीव होतं. आता बघा तुम्ही ट्रेडिंग केल्यानंतर काय झालं आतापर्यंत. तुम्ही जर समजा लॉस केला 10,000, 20,000, 30,000, समजा आपण असं समजू की आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये आणि आपण ट्रेड टाकलं 2-3 दिवस आणि 30,000 रुपयाचा लॉस झाला. मित्रांनो, तुमचा जर 30,000 लॉस झाला असेल तर तुमच्याकडे कॅपिटल 70,000 राहिलंय,
ह्या 70,000 माध्यमातून जर तुम्हाला 1,00,000 रुपये कमवायचे असतील, म्हणजे 30,000 प्रॉफिट करायचा असेल आणि इनिशियल स्टेजला 1,00,000 जर तुम्हाला कॅपिटल आणायचं असेल, तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 43% रिटर्न जनरेट करावं लागतात. किती? 43% रिटर्न जनरेट करावं लागतात. आणि मित्रांनो मी असं कितीतर ठिकाणी बघितलं आहे जी लोक 5,000, 10,000, 15,000, 20,000, 25,000 किंवा 30,000 कॅपिटल घेऊन मार्केटमध्ये येतात आणि स्वप्न बघतात की आपण ह्याच्यातून 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख रुपये प्रॉफिट काढूया महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला. मित्रांनो हे खालून चार्ट बघा. जर तुम्ही मार्केटमध्ये आला असेल, चला आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे, बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं आहे, चला आपल्याकडे 10,000 रुपये आहेत, 10,000 रुपये काय करूया, डिमॅट अकाउंटमध्ये टाकूया आणि ट्रेडिंग करूया. तुम्ही जर 10,000 रुपये डिमॅट अकाउंटमध्ये टाकले आणि तिथे जर तुम्ही स्वप्न बघत असाल आपल्याला 1,00,000 रुपये प्रॉफिट करूया, मित्रांनो हे 1,00,000 रुपये जर प्रॉफिट करायचं असेल तर तुम्हाला त्या 10,000 इन्व्हेस्टमेंटवरती 900% रिटर्न काढायचे. 900% रिटर्न काढल्यानंतर तुमचं 1,00,000 रुपयेचं कॅपिटल तयार होणार. मग मला सांगा मित्रांनो, असा जगातला कुठला बिझनेस आहे ज्या बिझनेसमध्ये जर एका वर्षात 900% जर रिटर्न मिळणार असतील तर लोकांनी नोकऱ्या कशासाठी केल्या असत्या, मोठमोठे उद्योग कशासाठी सुरू केले असते, सगळे स्टॉक मार्केटमध्ये आले असते, ट्रेडिंग करून हा पैसा कमवला असता, हे इम्पॉसिबल आहे लक्षात असू द्या. कारण की आपल्याला सध्या जे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन आहेत त्याच्यात किती टक्के रिटर्न मिळतात, 7-8% वर कुठेही रिटर्न मिळत नाहीत. म्युच्युअल फंडामध्ये 8-10-12% रिटर्न मिळतात, स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला 25-30% इझिली रिटर्न मिळू शकतात, नाही असं नाही. इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर, स्विंग ट्रेडिंग केल्यानंतर, डेरिव्हेटिव्ह मध्ये काम करून पण मिळू शकता. पण तुम्ही जे स्वप्न बघताय ना मार्केटमध्ये येऊन श्रीमंत होण्याचं, ते कुठं 30,000, 40,000, 50,000, 1,00,000 रुपये कॅपिटल घेऊन येता आणि त्याच्यावरती स्वप्न बघता, तर हे इम्पॉसिबल आहे. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये यायचं असेल, ट्रेडिंग करायचं असेल ऑप्शनमध्ये, किमान तुमच्याकडे 2-3 लाख रुपये एक आयडियल कॅपिटल असलं पाहिजे. त्यावेळेला तुम्ही कुठं त्याचं प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, बाकीच्या स्ट्रॅटेजीज वापरू शकता, ऑप्शन सेल करू शकता, हेज करू शकता तुमच्या पोझिशन, आणि त्यातून तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट करून तुम्ही कॅपिटलचे क्रिएशन जे आहे ते काय करू शकता, त्या ठिकाणी करू शकता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण हे आपण करतच नाही असल्या कुठल्या गोष्टी लक्षात असतात, ह्याच्या व्यतिरिक्त आपले सगळे उद्योग जे आहेत ते काय असतात, सुरू असतात. मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल आणि एक सक्सेसफुल ट्रेडर बनायचं असेल आणि तुम्ही मार्केटकडे एक सेकंड इन्कम सोर्स जर म्हणून बघत असाल, तर हे मी 7 पॉईंट सांगतो, तुम्ही ह्या 7 पॉईंटवर काम करा, डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही पहिल्यांदा मार्केट सिलेक्ट करा, कुठल्या मार्केटमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. मार्केट सिलेक्ट केल्यानंतर टाइम फ्रेम सिलेक्ट करा, सगळं टाइम फ्रेम मार्केटचं हे काम करण्यासाठी नसतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यातलं ठराविक टाइम फ्रेममध्येच मार्केटमध्ये पैसा बनतो, ते टाइम फ्रेम सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या ट्रेडिंगची स्टाईल डिफाईन करा, तुम्ही कुठल्या पद्धतीचे ट्रेडर आहात, तुम्ही स्विंग ट्रेडर आहात, लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहात, इंट्राडे ट्रेडर आहात, स्काल्पर आहात किंवा मोमेंटम कॅच करणारे ट्रेडर आहात, कुठल्या पद्धतीच्या ट्रेडर आहात तुम्ही, तुमची स्टाईल कुठल्या ट्रेडिंगचे हे शोधून काढा. तुम्हाला कशामध्ये एक्सपर्टीज आहे, तुम्हाला काय जमतं हेच तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही येऊन मार्केटमध्ये नुसतं ट्रेडिंग करत असाल तर एकही रुपये बनणार नाही. दुसरं, तुम्हाला मार्केटमधून पैसा बनवायचा असेल तर तुमची एंट्री पॉईंट डिफाईन पाहिजे. मार्केटमध्ये आलो, ऑर्डर टाकली, पैसा कमवला असं होत नाही. काय म्हणतो मी, हा काय देवळ नाही, देवळात गेला आणि घंटा वाजवला आणि देवाचं दर्शन घेतलं असं नाही आहे. स्टॉक मार्केट लक्षात होत्या, तुमचा एंट्री पॉईंट प्री प्लॅन्ड पाहिजे. तुम्हाला एखादा ऑप्शन बाय करायचा असेल तर कुठला ऑप्शन बाय करायचा आहे, काय ऑप्शन बाय करायचा आहे, कुठल्या प्रीमियमला बाय करायचा आहे, हे तुमचं अगोदर प्री प्लॅन्ड पाहिजे. तुमचा जर समजा तुमच्या प्लॅननुसार जर तो ऑप्शन वाढला तर कुठं एक्झिट करायचं हे तुम्हाला अगोदर माहीत पाहिजे एंट्री घ्यायच्या अगोदर, आणि तुम्ही एंट्री घ्यायच्या अगोदर तुम्हाला तुमचा एक्झिट प्लॅन पण माहिती पाहिजे. पण आपण असलं काहीच करत नाही, काहीच बघत नाही. तर हे मित्रांनो पहिल्यांदा शिकून घ्या, तुमचा एंट्री पॉईंट तुम्हाला माहित असला पाहिजे, तुमचा एक्झिट पॉईंट तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि तुम्ही ज्या सिस्टमवरती काम करतात त्या ट्रेडिंग सिस्टम आणि तुमची स्ट्रॅटेजी आहेत ना त्याचं कंटिन्यू इव्हॅल्युएशन करा. तुम्ही कशावरती नेमकं काम करताय, पैसा जो आहे असाच बनत नाही. पैसा जर असाच बनला असता ऑर्डर टाकून बाय सेल करून तर सगळेच लोक श्रीमंत झाले असते, लोकांना नोकऱ्या करायची, कामधंदा करायची गरज पडली नसती. तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल बँक निफ्टीमध्ये तर तुमचं स्वतःचं सिस्टम असलं पाहिजे, स्वतःचं स्ट्रॅटेजी असली पाहिजे, स्वतःची एक ट्रेडिंग स्टाईल असली पाहिजे. आणि हे फक्त असून चालत नाही, त्याच्यावरती काम केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बेसिसवर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कराव्या लागतात. काय म्हणतो मी, कंटिन्यू बेसिसवर तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केला पाहिजे. इम्प्रूव्हमेंट शिवाय मार्केटमध्ये दुसरं काही नाही हे मित्रांनो लक्षात घ्या. त्यामुळे मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, बँक निफ्टीमध्ये काम करायचं असेल, तर असंच डोळं झाकून येऊन काम करू नका. कुणाच्या तरी सांगण्यावरून येऊन मार्केटमध्ये काम करू नका. दुसऱ्याचे स्क्रीनशॉट बघून ट्रेडिंग करू नका. तुम्ही जर दुसऱ्याचे स्क्रीनशॉट वगैरे बघून जर ट्रेडिंग करत असाल तर मित्रांनो लवकरच तुम्हाला मार्केट बाहेर ह्या सिस्टममधून टाकणार आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, मार्केटचा एक रूल आहे,
मार्केट तुम्हाला नेहमी सांगत असतं, बाबा रे तू तुझ्या लॉसची काळजी घे, मी तुझ्या प्रॉफिटची काळजी घेतो. तर मित्रांनो, मार्केटमध्ये फक्त एकच गोष्ट तुमच्या हातात आहे, लॉस किती करायचं, किती करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. हा प्रश्न तुमचा आहे, कॅपिटल तुमचा आहे, श्रीमंत तुम्हाला व्हायचं आहे खूप लवकर. एका रात्रीत जर श्रीमंत होण्याचे तुम्ही स्वप्न बघत असाल तर तुम्हाला शुभेच्छा आहे, कारण का रोम हे शहर एका रात्रीत उभं राहिलेलं नाही हे लक्षात असू द्या, पण त्याच्या अगेन्स्ट हिरोशिमा आणि नागासिका ही दोन्ही शहरं एका रात्रीत उद्ध्वस्त झाली होती. का झाली होती हे तुम्हाला पण माहित आहे. रोम हे शहर उभं राहण्यासाठी हजारो वर्ष लागले होते. तुम्हाला जर वेल्थ क्रिएट करायचं असेल स्टॉक मार्केटमधून तर ते एका दिवसात, 8 दिवसात, 15 दिवसात होणार नाही. कित्येक वर्ष त्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एका स्ट्रॅटेजीवरती, एका सिस्टमवरती, एका डिसिप्लिननं तुम्हाला काय करावं लागेल, काम करावं लागेल, त्यावेळेला हे तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.